हेलो दोस्तों, नए वीडियो में आपका स्वागत करता हूँ। और बहुत सारे लोगों की कमेंट्स रहती है कि भाई हमें गावरान घोड़े बताइए, या तो फिर टट्टू घोड़े बताइए, या तो भीमथड़ी घोड़े बताइए। तो भाई गावरान और टट्टू ये उनके लैंग्वेज में कहा जाता है। लगभग आपने जो महाराष्ट्र में जो भी ब्रीड है वो सारी भीमथड़ी है। तो आपको आज मैं आपकी जो रिक्वायरमेंट है वो पूरी करने की कोशिश करता हूँ। तो आप देख सकते हैं यहाँ पे गावरान में या भीमथड़ी में एक घोड़ी है अच्छी हाइट में, और कलर भी बहुत अच्छा है, और ये फॉर सेल है यहाँ पे शायद। आओ दादा, आवाज आप ले गए काय किंमत वगैरे लावतोय? 15,000 गावन एक गाबन आहे? नाही नाही, खाली का कवळी कवळी अजून बच्ची का सर? मस्त आहे। टांग्याला बिंगाला चालते? टांग्याला चालते चालते। आणि हे काय घोडा आहे का? घोडी आहे वा भाई वा। आणि काय किंमत आहे? 10,000 आणि हा ही भी घोडी का? घोडा आहे घोडा आहे। याची काय किंमत लावली रे? घोड्याची 5,000 घोडीची किंमत 10 आणि घोड्याची 5 का बरं असं म्हणतो? अच्छा वय झाले की त्याची थोडीशी ते दोरी मोकळी कर ना, लई टाईट आहे ना। बर दोस्तों, ये घोड़ी की किमत 15,000 रुपये बोल रहे, ये बच्ची बोले अभी, और ये थोड़ा उम्र बाद घोड़ा है, और ये भी घोड़ी है इसके 10,000 रुपये ये भाई बोल रहा है। तो देखते हैं, ये भी एक घोड़ी है शायद, ये भी फॉर सेल होंगी। लगभग ये प्राइस में आपको 5,000 से लेके 15,000 से 16,000 20,000 तक अच्छे से अच्छी क्वालिटी में यहाँ पे अवेलेबल हो जाते हैं। और ये ब्लेज में देख सकते हैं, एक पैर सफ़ेद और माथे पे ब्लेज है, तो ये भी बहुत अच्छा है। काय किंमत लावली हो? किंमत कोणाचं आहे? किती म्हणता? 20,000। बरं बरं, 20,000 रुपये इसकी प्राइस है। और फाइनली ये सबसे बढ़िया घोड़ा है जिसका कलर आप देख सकते हैं, इसे अलग अलग कलर के नाम से पहचाना जाता है। जैसे इंग्लिश में पैलेमिनो भी बोलते हैं, काठियावाड़ी घोड़े में जो जब ये कलर आते हैं इसे सोनमाकड़ा कहा जाता है। कोई गोल्डन भी करेंगे, कोई शरबती बोलते, कोई अलग अलग इसके नाम है, कोई पीला भी बोलता है। तो ये भाई से पूछेंगे अभी अपन क्या है कहने। कोणाचा आहे? माझा वाला। तुमचा आहे? अरे वाह भाई वाह, तर काय कुठला आहे घोडा? कुठला आहे? एरंडगाव। एरंडगाव, बर बर, नाही राहू तर एरंडगावचा आहे का? आणि किती वय वगैरे किती आहे त्याचं? 2 वर्षाचा। टांग्याला बिंग्याला चालतोय? चालू आहे। बर, आणि काय बैलाबरोबर पळवता का? बैलाबरोबर पळवतो। अच्छा अच्छा अच्छा, ही वय किती? 2 वर्ष। 2 वर्ष। बर, आणि काय किंमत वगैरे लावताय? त्याची किंमत 15,000। 15,000 रुपये। कलर मस्त आहे का? आपल्याकडे कधीपासून येतो? 2-3 महिने झाले। 2-3 महिने झाले। लागली काही किंमत? लागली का नाही? मागली 8-9,000। अच्छा, 15 किती म्हणता तुम्ही? फायनल 15,000 फायनल? त्याची काही व्हिडिओ वगैरे आहे का टांग्याचे? आपल्याकडे व्हिडिओ नाही। व्हिडिओ काढून घ्यायचे ना, मग लोकांना थोडा विश्वास पडतो ना। बर दोस्तों, ये एक गोल्डन जो देख रहे आप, इसकी कीमत 15,000 रुपये बोल रहे हो, थोड़ा कम ज़्यादा कर देंगे, 9,000 रुपये लगी है कीमत, ऐसे ही वो ऑनर बता रहे। वयाचा 2 वर्षापेक्षा जास्त वाटतो आहे मला तो। नाही नाही, जास्त सुळ्या निघालेल्या आहे ना त्याच्या, कशाला 2.25 राहील? सुळ्या निघालेल्या आहे तो, त्याची शेफ्टीवरून बी लगेच लक्षात येईल ना। 2.25 नाही तो, 4-4.5 वर्षाच्या वरचा आहे, सुळ्या फुल निघालेल्या आहे त्याच्या। वय बरोबर सांगा, चला कसं आहे कस्टमर गिरेकाला गैरसमज नको व्हायला असं। आम्हाला एवढं कळत नाही, नवीन खेळावाले। हा तरी पण बैलामध्ये तुम्ही आहे ना? बैलामध्ये आहे मग तेच सांगतो, बैला घोड्यामध्ये कुठं जास्त हे जाय? याची काय आबी का मैसुरी का? वरचे टोकं कमी करून घेतलं वाटतं याचे ना? बरं, काय किंमत लावली याची? याची काय किंमत लावली? याची किंमत 5,000। आणि किती किती दाती? आदत आहे अजून? अच्छा,
या बाजारात तुम्हीच बैल आणता फक्त बरं का विकायला, नाही तर आज पहिले कुठे यायचे? चांगलं आहे, जातात काही तुम्ही घेऊन जातात? जातात का? आणि घरी पण आहे का आपल्याकडे? किती बैल आहे घरी? सर हेच जातीचे खेळवालेच घेऊन जात असतील तुमच्याकडून, खेळवालेच घेऊन जातात. बर बर बर, चला. काय कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा? 80 10 40 65 23. कुठले तुम्ही? एरणगाव. जवळच आहे ना इथून? ठीक. तो दोस्तों ये थे कुछ गावरान वीडियो, गावरान घोड़े की वीडियो. तो और कुछ बताऊंगा मैं आपको दूसरे घोड़े के. थैंक यू.